विद्यार्थी मित्रांनो, लंबजन्य प्रक्षेप पद्धतीची ओळख. आपण लंबजन्य प्रक्षेप पद्धतीला इंग्रजीमध्ये म्हणतो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. आता लंबजन्य प्रक्षेप पद्धतीची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तर आपण या ठिकाणी थोडं रिव्हिजन देणार आहोत. प्रमुख प्रक्षेप पातळ्या याची सुद्धा आपल्याला परत माहिती पाहिजे आहे. प्रथम काटकोन पद्धतीची माहिती यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. सदर व्हिडिओ आपण पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक नुसार आपण पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण तृतीय काटकोन पद्धतीची माहिती पाहणार आहोत. आता विषय प्रतिपादन मध्ये सर्वसाधारणपणे वस्तू जशी डोळ्यांना दिसते तशी काढली जाते. वस्तू लांब असेल तर तिची मापे लहान भासतील व जवळ असेल तर ती मोठी दिसेल. रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या एकाच उंचीच्या दिव्यांच्या खांब्याकडे पाहिले तर असे आढळून येईल की दूरचे खांब कमी उंचीचे भासतात. म्हणजेच वस्तूची खरी मापे मिळवण्याच्या बाबतीत आपली नजर फसवते. म्हणून वस्तूचे चित्र तयार करताना आपण या चित्रमय पद्धतीचा वापर केला तर सर्वसाधारण आकार कळण्यापलीकडे फारसा उपयोग होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस आपण रोडवरती किंवा हायवेवरती ज्यावेळेस आपण उभा टाकू त्यावेळेस त्या रोडच्या बाजूला असलेले जे पोल आहेत म्हणजे लाईटचे खांब असतील ते आपल्याला जवळचा खांब हा उंच दिसल, पण ज्यावेळेस आपण लांबच्या खांबाकडे पाहू तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की तो खांब हा कमी उंचीचा आहे. प्रत्यक्षात तसं नसतं. यामुळे आपली या ठिकाणी त्या वस्तूची उंची मोजण्याबाबत आपली नजर ही आपली फसवली जाते. वस्तूचे चित्र तयार करताना आपण त्या चित्रमय पद्धतीचा वापर केला तर सर्वसाधारण आकार कळण्यापलीकडे फारसा उपयोग होत नाही. तेव्हा वस्तूचा खरा आकार व मापे मिळवण्यासाठी अभियांत्रिकी आरेखनात लंबजन्य प्रक्षेप पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यामुळे आपल्याला त्या वस्तूचे खरे माप मिळवण्यासाठी आपल्याला अभियांत्रिकी आरेखनात लंबजन्य प्रक्षेप पद्धतीचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. आता लंबजन्य प्रक्षेप पद्धत म्हणजे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. या पद्धतीने वस्तूचा खरा आकार, तिची लांबी, रुंदी, उंची या मापासहित सोपेपणाने दाखवला जातो. त्यासाठी खाली दिलेली एक वस्तू आपण विचारात घेतली आहे. या ठिकाणी ऑब्जेक्ट दिलेला आपल्याला तुल्य प्रतिमा दिलेली आहे. या तुल्य प्रतिमेचा आपण अभ्यास करणार आहोत. या पद्धतीचे विशेष म्हणजे वस्तूची एका वेळी एकच बाजू लक्षात घ्यावायची आहे. तुमच्या लक्षात येऊन ह्या वस्तूला तीन बाजू या ठिकाणी दाखवलेल्या, तीन मापे दाखवलेली. ह्या समोरील देखावा आहे, हा बाजूचा देखावा आहे आणि हा वरील देखावा आहे. आपल्याला फक्त एका वेळेला एकच बाजू आपल्याला लक्षात घ्यावायची. तिच्या पृष्ठभागाच्या कडेवरील सोयीस्करपणे घेतलेल्या बिंदूपासून निघालेल्या प्रकाश किरणे म्हणजे प्रक्षेपक. त्याला आपण प्रोजेक्शन म्हणतो. वस्तूच्या मागे असलेल्या प्रक्षेप पातळीवर म्हणजे प्लेन ऑफ प्रोजेक्शन टाकतात हे प्रक्षेपक. प्रक्षेप पातळीला जेथे छेदतात ते सर्व बिंदू क्रमाने जोडल्यावर जो देखावा तयार होतो त्यास प्रक्षेप किंवा प्रोजेक्शन असे म्हणतात. हे प्रक्षेपक एकमेकांना समांतर असून प्रक्षेप पातळीस जर लंब असतील तर त्या देखाव्यास लंबजन्य प्रक्षेप किंवा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन असे आपण म्हणता येईल. असे लंबजन्य प्रक्षेप खालील आकृत्यावरून आपल्याला स्पष्ट होईल. आता पहा, या ठिकाणी आपल्याला एक तुल्य प्रतिमा दिलेली, एक ऑब्जेक्ट दिलेला आहे. या ऑब्जेक्टला ऑब्झर्वर, ऑब्झर्वर म्हणजे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. ऑब्झर्वर म्हणजे कोण? जो विद्यार्थी किंवा जे शिक्षक ह्या लंबजन्य प्रक्षेप देखाव्याच्या माध्यमातून समोरील देखावा किंवा वरील देखावा किंवा इतर देखावे काढत असतील तो व्यक्ती म्हणजे या ठिकाणी ऑब्झर्वर. आता ह्या ऑब्झर्वरनं ज्यावेळेस ह्या वस्तूकडे पाहिल तर वस्तूचा फक्त एकच बाजू त्या ऑब्झर्वरला लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे फक्त समोरील बाजू. या समोरील बाजू त्या व्यक्तीला काय जे दिसल ते या ठिकाणी आपल्याला या आकृतीमध्ये दिसून आलेलं. ह्या आकृतीच्या माध्यमातून हा समोरील देखावा आहे. या समोरील देखाव्याच्या माध्यमातून त्या ऑब्झर्वरला कोणती मापी मिळाली, ती मापी मिळाली त्या वस्तूची लांबी मिळाली आणि त्या वस्तूची उंची मिळाली. आता आपण ह्या ठिकाणी पुढे पाहणार आहोत. पण जे ऑब्झर्वर पासून ह्या वस्तूच्या माध्यमातून जे प्रक्षेपक प्रक्षेप पातळीवर टाकले जातात ते प्रक्षेपक हे एकमेकांना कसे असतात? समांतर असतात व प्रक्षेप पातळीला त्यांनी काटकोन केलेला असतो. आपण पुढे पाहणार आहोत.
लंबजन्य प्रक्षेप पद्धतीमुळे आपल्याला वस्तूचा संबंध आकाराचे एकदम चित्र न दिसता एका वेळेला एकच बाजू दिसते, म्हणजे लंबजन्य प्रक्षेप देखामध्ये आपल्याला त्या वस्तूची एकच बाजू आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि आपल्याला एकच बाजू दिसणार दाखवायची आहे, त्यामुळे देखाव्यात वस्तूची दोन मापे प्रकारची मापे समजतात, म्हणजे आपल्याला एका देखाव्यामध्ये दोन प्रकारची मापे समजतात. समोरील देखावा पाहिल्यानंतर त्या समोरील देखाव्यात आपल्याला त्या वस्तूची लांबी मिळेल आणि उंची मिळेल. तेव्हा वस्तूच्या आकाराची पूर्ण माहिती होण्यासाठी कमीत कमी दोन बाजू कुठून पाहून लंबजन्य प्रक्षेप देखावे काढायला लागतात, म्हणजे आपल्याला त्या वस्तूची प्रत्येक बाजू प्रत्येक माप हे लक्षात घ्यावायचे असेल तर एका बाजूचा आपल्याला देखावा काढून जमणार नाही, तर आपल्याला कमीत कमी दोन देखावे त्या वस्तूचे काढणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला समोरील देखावा किंवा वरील देखावा हे दोन देखावे आपल्याला या ठिकाणी काढावे लागणार आहेत. आता प्रक्षेप पातळ्या व चार चरण आपण ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये याचा अभ्यास केलेला असेल तरी आपण या ठिकाणी रिव्हिजन देणार आहोत. वस्तूचे लंबजन्य प्रक्षेप काढण्यासाठी प्रक्षेप पातळ्यांचे अस्तित्व मानावे लागते, म्हणजे प्रक्षेप पातळ्या आपल्याला आहे हे अस्तित्व त्याचं आपल्याला मानावं लागणार आहे. आता त्या प्रक्षेप पातळ्या कोणकोणत्या आहेत त्या आपण पुढे पाहणारच आहोत. लंबजन्य प्रक्षेप याच पातळ्यावर तयार होतात, यासाठी उभी व आडवी अशा दोन पातळ्या मांडल्या आहेत. आता कोणकोणत्या पातळ्या आपल्याला तयार करायच्या, एक उभी पातळी तयार करायची आणि दुसरी आडवी पातळी तयार करायची, या दोन पातळ्या आपल्याला जे अस्तित्व आपल्याला मानायचं या ठिकाणी व त्यांना प्रमुख प्रक्षेप पातळ्या, मग त्याला आपल्याला म्हणायचं प्रिन्सिपल प्लेन ऑफ प्रोजेक्शन, म्हणजे प्रमुख प्रक्षेप पातळी आपल्याला म्हणता येईल. त्या ठिकाणी पहा तुम्हाला लक्षात येऊन जाईल, ह्या कृतीतून तुम्हाला सर्व काही लक्षात येऊन जाईल. आता ह्या ठिकाणी ही आहे उभी पातळी, ही उभी पातळी आहे, आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो व्हीपी किंवा व्हर्टिकल प्लेन. ही आहे आडवी पातळी, हिला आपण इंग्रजी म्हणतो हॉरिझॉन्टल प्लेन किंवा एचपी म्हणतो. आता ह्या दोन पातळ्या आपण आता पाहूता, आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्या एकमेकांना काटकोनात असतात. ह्या दोन्ही पातळ्या एकमेकांना कशा आहेत, काटकोनात आहेत. काटकोनात असल्यामुळं हा ही एक्स वाय रेषा म्हणजे ही ग्राउंड रेषा किंवा ऍक्सिस रेषा किंवा ओरिजिन रेषा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि एकमेकांना जिथे छेदतात त्या रेषेला एक्स वाय रेषा असे म्हणतात. आपण तर पाहिलं एक्स वाय रेषा ज्या ठिकाणी छेदतात, उभी पातळी व्हर्टिकल प्लेन स्थिर असून आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, उभी पातळी जी आहे आपल्याला स्थिर मानायची, तिला आपल्याला मूव्ह करायचं नाही किंवा फिरवायचं नाही. तर हॉरिझॉन्टल प्लेन एक्स वाय रेषे भोवती गोल फिरून शकेल असे मानायचं. मग आपल्याला जी आडवी पातळी जी आहे ती आपल्याला आवश्यकतेनुसार आपल्याला ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेही आपल्याला फिरवावी लागणार आहे. या पातळ्यामुळे पोकळ अवकाशाचे चार भाग होतात. आता बघा ह्या उभी आणि आडवी पातळ्यामुळे ही एक पोकळ भाग तयार झाला, हा एक पोकळ भाग तयार झाला, हा एक पोकळ भाग तयार झाला आणि हा एक पोकळ भाग, असे चार पोकळ भाग या ठिकाणी तयार झाले. आता आकृती दाखवल्यापर्यंत त्यांना अनुक्रमे प्रथम काटकोन म्हणजे फर्स्ट अँगल, द्वितीय काटकोन म्हणजे सेकंड अँगल, तृतीय काटकोन म्हणजे थर्ड अँगल व चतुर्थ काटकोन म्हणजे फोर्थ अँगल असे म्हणतात. आता पहा या चार पोकळ पातळ्यांना नावं दिली आहेत, पोकळ भागांना नावं दिली आहेत. या ठिकाणी पहिल्या पोकळ भागाला नाव दिलं फर्स्ट क्वाड्रंट, तर आपल्याला या ठिकाणी याला काय म्हणता येईल इंग्रजीमध्ये फर्स्ट अँगल म्हणता येईल किंवा प्रथम काटकोन म्हणता येईल. हा सेकंड क्वाड्रंट याला म्हणायचं सेकंड अँगल किंवा द्वितीय काटकोन. हा आहे थर्ड क्वाड्रंट, आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल थर्ड अँगल किंवा तृतीय काटकोन. आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट, आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल याला फोर्थ अँगल आणि चतुर्थ काटकोन असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धत, या पद्धतीने वस्तूचे देखावे काढताना ती वस्तू तृतीय काटकोनात ठेवली आहे असे मानवायचे. या पद्धतीत प्रक्षेप पातळी, आता पहा या ठिकाणी मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी मी एक क्लिक करण्याचा हिशोबाने बोलतोय की काही गोष्टी ह्या फार काळजीपूर्वक या ठिकाणी अभ्यासणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण लंबजन्य प्रक्षेप देखावा प्रथम काटकोन पद्धत आणि तृतीय काटकोन पद्धत या पद्धतीचा अभ्यास त्यावेळेस करतो त्यावेळेस काही गोष्टीकडे फार बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. या पद्धतीत आता पहा तृतीय काटकोन पद्धतीमध्ये काय आहे, प्रक्षेप पातळी. आता जी प्रक्षेप पातळी आहे ज्या ठिकाणी आपण देखावा तयार करणार आहोत ती पातळी ही वस्तू व वस्तूकडे बघणारा यामध्ये असते.
प्रक्षेपातळी ही वस्तू व त्या वस्तूकडे बघणारा म्हणजे जे ऑब्झर्वर आहे विद्यार्थी किंवा शिक्षक जो कोणी असेल तो प्रक्षेपातळी वस्तू व त्या वस्तूकडे बघणारा याच्यामध्ये असते. या पद्धतीत प्रक्षेप पातळीवर प्रक्षेपक घेऊन म्हणजे या ठिकाणी प्रक्षेपक हे घेतले जातात, प्रक्षेपक हे टाकले जात नाही, या ठिकाणी प्रक्षेपक हे पुल केले जातात म्हणजे ओढले जातात. प्रक्षेपक घेऊन समोरील वरील व बाजूचा देखावा तयार करतात. नंतर आडवी प्रक्षेप पातळी आणि सहाय्यकारी उभ्या प्रक्षेप पातळ्या म्हणजे आपल्याला आडवी पातळी आणि सहाय्यक उभ्या पातळ्या या कशासाठी घ्यायच्या आहेत, वरील देखावा आणि बाजू देखावा काढण्यासाठी. पातळ्या पूर्वीच्या पद्धतीनेच म्हणजे आपल्याला त्या कशा घ्यायच्या आहेत, 90° फिरून उभ्या प्रक्षेप पातळीच्या एकाच सरळ रेषेत आणायच्या आणि तयार होणारे 3 किंवा 4 लंबजन्य प्रक्षेप देखावे कागदावर काढतात. तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धतीमध्ये वस्तूचा समोरील देखावा एक्स म्हणजे फ्रंट व्ह्यू हा एक्स वाय रेषेच्या खालील बाजूस आणि वरील देखावा एक्स वाय रेषेच्या वरील बाजूस, तर डाव्या बाजूचा देखावा समोरील देखाव्याच्या डाव्या बाजूस काढतात व वस्तूचा उजव्या बाजूचा देखावा नेहमी समोरील देखाव्याच्या उजव्या बाजूस काढतात. आता प्रथम काटकोन पद्धतीत कसं होतं, एक्स वाय रेषेच्या वरच्या बाजूला व्हर्टिकल प्लेन असलेली असते, त्या ठिकाणी फ्रंट समोरील देखावा येणार आहे आणि एक्स वाय रेषेच्या खालच्या बाजूला हॉरिझॉन्टल प्लेन असल्यामुळे आडवी पातळी असल्यामुळे त्या ठिकाणी वरील देखावा येणार आहे. पण ह्यामध्ये उलट आहे, यामध्ये एक्स वाय रेषेच्या वरती तृतीय काटकोन पद्धतीमध्ये एक्स वाय रेषेच्या वरती ही हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे आडवी पातळी असल्यामुळे वरील देखावा हा आडव्या पातळीवर राहणार आहे आणि उभी पातळी म्हणजे व्हर्टिकल प्लेन ही एक्स वाय रेषेच्या खाली असल्यामुळे समोरील देखावा हे खाली काढावा लागणार आहे. आता बाजूचा तर डाव्या बाजूचा वरील देखावा समोरील देखाव्याच्या डाव्या बाजूस काढतात, याच्यामध्ये त्या वस्तूचा आपल्याला डाव्या बाजूकडील देखावा काढायचा असेल तर तो समोरील देखाव्याच्या डाव्या बाजूसच काढतात आणि वस्तूचा उजव्या बाजू देखावा काढायचा असेल तर आपल्याला तो समोरील देखाव्याच्या उजव्या बाजूलाच काढावा लागतो. 1955 साली भारतीय मानक संस्थेने आपल्या देशात तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धत वापरावी अशी शिफारस केली आहे. मानक संस्थेने प्रथम काटकोन प्रक्षेप पद्धत व तृतीय काटकोन प्रक्षेप पद्धत ची चिन्हे सिम्बॉल खालील प्रमाणे आपल्याला दिलेली आहे, त्यापूर्ण अभ्यास करत मी यासाठी स्वतंत्र एक व्हिडिओ सुद्धा आपल्याला या ठिकाणी देणार आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण प्रथम काटकोन पद्धतीचा मागील व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला तृतीय काटकोन पद्धत म्हणजे ह्या पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे, उपयोग पद्धतीचा अभ्यास करायचा. या ठिकाणी लक्षात घेऊन ऑब्झर्वर हा या ठिकाणी, आता ऑब्झर्वर म्हणजे कोण, जो विद्यार्थी किंवा शिक्षक ह्या लंबजन्य प्रक्षेप पद्धतीच्या साह्याने वरील देखावा व बाजू देखावा काढत असेल तो म्हणजे या ठिकाणी ऑब्झर्वर. आता ऑब्झर्वर या ठिकाणी आहे, प्रक्षेप पातळी मध्ये आहे आणि वस्तू ही ऑब्जेक्टच्या पुढे आहे. याच्यामध्ये कसं आहे, प्रक्षेप पातळी ही ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वर याच्या मध्ये आहे. प्रथम काटकोन पद्धतीत कसं होतं, या ठिकाणी ऑब्झर्वर आहे, या ठिकाणी ऑब्झर्वर असल्यामुळं ऑब्झर्वर आणि प्रक्षेप पातळी याच्यामध्ये वस्तू आहे किंवा ऑब्जेक्ट आहे. याच्यामध्ये तसं नाहीये, यामध्ये ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वर याच्यामध्ये प्रक्षेप पातळी, त्यामुळं ह्या ऑब्झर्वरनं ज्यावेळेस या वस्तूकडे पाहिल त्यावेळेस याचे प्रक्षेपक आहे, हे प्रक्षेपक हे आपल्याला पुल करावे लागणार म्हणजे ओढावे लागणार ते प्रक्षेप पातळीकडे आणि जे प्रक्षेप पातळीवर येतील ते निर्माण होणारे बिंदू एकमेकांना जोडून या ठिकाणी त्या वस्तूचा आपल्याला समोरील देखावा काढता येईल. आपण ह्या ठिकाणी पुढे पाहणारच आहोत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ही आपला थर्ड अँगल मेथड, ही आडवी पातळी पूर्ण आणि ही उभी पातळी आहे आणि ही एक्स वाय रेषा आहे. ऑब्जेक्ट हा आपला या ठिकाणी ठेवलेला आहे, आपली वस्तू या ठिकाणी आहे, ऑब्झर्वर हा इकडून पाहणार आहे. या ठिकाणी पहा, ऑब्झर्वर या ठिकाणी आहे, वस्तू या ठिकाणी आहे, या दोघांच्या मध्ये प्रक्षेप पातळी आहे. ज्यावेळेस हा ऑब्झर्वर या वस्तूकडे पाहिल व याचे प्रक्षेपक हे प्रक्षेप पातळीकडे ओढेल, या ठिकाणी पुल करेल, पुश नाही करणार, पुल करेल,
तर येणारे जे प्रक्षेपक आहे हे ज्या प्रक्षेप पातळीवर ज्या ठिकाणी छेदतात ते अनुक्रमे सर्व बिंदू समजा आपण जोडले तर त्या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूचा समोरील देखावा हा तयार झालेला दिसेल, म्हणजे हा देखावा या ठिकाणी तयार झालेला आहे. पण या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, हे जे येणारे प्रक्षेपक आहेत हे सर्व प्रक्षेपक हे एकमेकांना समांतर असतात व ते समांतर असलेले प्रक्षेपक हे प्रक्षेप पातळीला म्हणजे उभ्या प्रक्षेप पातळीला हे काटकोन करणारे असतात, काटकोन करतात. हा जो प्रक्षेप आला हा प्रक्षेपक या ठिकाणी आला तर हा प्रक्षेपक आणि ही उभी पातळी एकमेकांना काटकोन करणारी असेल. त्याच पद्धतीने जेव्हा ऑब्झर्व हा वरच्या बाजूला असेल त्यावेळेस सुद्धा प्रक्षेप पातळी ही ऑब्झर्वर आणि ऑब्जेक्ट याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ज्या ऑब्झर्वर हा या वस्तूकडे पाहिला आणि प्रक्षेप घेण्याचा प्रयत्न करेल म्हणजे पुल कर ओढल, हे जे प्रक्षेप आलेले आहेत हे प्रक्षेपक ह्या आडव्या उभ्या आडव्या प्रक्षेप पातळीवरती छेदतील व हे छेदणारे जे प्रक्षेप आहे अनुक्रमे आपण जोडले तर त्या ठिकाणी त्या वस्तूचा आपल्याला वरील देखावा आहे तयार झालेला असेल दिसेल. त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा हे जे प्रक्षेपक आपण पुल केलेले आहेत ओढलेले आहेत ते सुद्धा एकमेकांना समांतर असतील आणि या आडव्या प्रक्षेप पातळीला काटकोन करणारे असतील. हे सर्व आपण केल्यानंतर ज्यावेळेस हा आपल्याला पहिले आपण बोललो आपल्या उभी पातळी ही आपल्याला हलवायची नाही किंवा त्यामध्ये बदल करायचा नाही, फक्त करायचा बदल तो आपल्याला आडव्या पातळीमध्ये बदल करायचा. तर बदल म्हणजे काय करायचं, ही पातळी आपल्याला अशा पद्धतीनं मूव करायची घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं तर ती उभ्या पातळीच्या एका सरळ रेषेत आली पाहिजे. ज्यावेळेस आपण हीच आकृती कागदावरती किंवा ड्रॉइंग शीटवरती काढण्याचा प्रयत्न करू तर त्यावेळेस आपल्याला ती आकृती अशा पद्धतीनं आपल्याला ड्रॉइंग शीटवर तयार झालेली दिसेल. या ठिकाणी एक्स वाय रेषा तुम्हाला दिसते, ह्या एक्स वाय रेषेच्या वरच्या बाजूला हॉरिझॉन्टल प्लेन आहे म्हणजे आडवी पातळी आहे, एक्स वाय रेषेच्या खालच्या बाजूला व्हीपी आहे म्हणजे व्हर्टिकल प्लेन आहे म्हणजे उभी पातळी आहे. या ठिकाणी वरील देखावा तयार झालेला आहे. मी तुम्हाला वारंवार ह्या गोष्टी सांगतोय की लंबजन्य प्रक्षेप देखावामध्ये दोन्ही पद्धतीमध्ये समोरील देखावा हा उभ्या पातळीवरच तयार होतो आणि वरील देखावा हा आडव्या पातळीवरच तयार होतो. या अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता या ठिकाणी अजून एक आपण ऑब्जेक्ट पाहिलेला आहे. आता या ठिकाणी आपण हा थर्ड अँगल घेतलेला आहे. या थर्ड अँगलमध्ये आडवी पातळी आणि उभी पातळी याच्यामध्ये 90 अंशाचा कोन आहे. ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट हा तर या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे बघा आणि ऑब्झर्वर हा या बाजूने पाहत आहे, ह्या बाजूने पाहत असल्यामुळं ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वर याच्यामध्ये ही पातळी आहे उभी पातळी. तर या ठिकाणी ऑब्झर्वर ज्यावेळेस त्या वस्तूकडे पाहिली या ऑब्जेक्टकडे पाहिली त्यावेळी त्याचे जे प्रक्षेपक आहे हे पुल केल्या जातील किंवा ओढल्या जातील ते प्रक्षेप पातळीवर. आणि प्रक्षेप पातळीवर ओढल्यानंतर ज्यावेळेस ते बिंदू प्रक्षेप पातळीवर छेदतील व ते अनुक्रमे आपण जोडले तर त्या ठिकाणी त्या वस्तूचा समोरील देखावा हा तयार झालेला दिसेल. त्याचबरोबर हे जे प्रक्षेपक ऑब्जेक्ट पासून आलेले आहेत ते एकमेकांना समांतर असतील व ते या उभ्या प्रक्षेप पातळीला काटकोन करणारे असतील. त्याच पद्धतीनं ऑब्झर्वर ज्यावेळेस वरच्या बाजूनं ह्या ऑब्जेक्टकडे पाहिल त्यावेळेस सुद्धा तुम्ही लक्षात घ्या ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वर याच्यामध्ये आडवी प्रक्षेप पातळी आहे, त्यामुळे ह्या वस्तूचे जे प्रक्षेपक आहे हे आपल्याला आडव्या प्रक्षेप पातळीकडे ओढावे लागतील आणि हे आपण आडव्या प्रक्षेप पातळीवर घेतलेले जे प्रक्षेपक आहे अनुक्रमे सर्व बिंदू एकमेकाला जोडले तर ते आपल्याला त्या वस्तूचा वरील देखावा या ठिकाणी तयार झालेला दिसत. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ही आडवी पातळी आपल्याला उभ्या पातळीच्या एका सरळ रेषेत आणायची, म्हणजे फिरून आपल्याला काय करायला लागणार आहे ही पूर्ण अशी या ठिकाणी तयार होईल. त्या या ठिकाणी तुम्हाला लक्षात येऊन जाईल आपण कागदावरती काढल्यानंतर ही आपली लंबजन्य प्रक्षेप देखावे ह्या पद्धतीने आपल्याला दिसतील. ही एक्स वाय रेषा आहे, एक्स वाय रेषेच्या वरच्या बाजूला आडवी पातळी आहे म्हणजे आपण जी मूव्ह केलेली पातळी इथं आलेली आहे आणि एक्स वाय रेषेच्या खालच्या बाजूला वरील देखावा आहे आणि तो असतो व्हर्टिकल प्लेनवर. व्हर्टिकल प्लेनवर समोरील देखावा असतो आणि हॉरिझॉन्टल प्लेनवर हा वरील देखावा असतो. आता तीन किंवा अधिक देखावे कशामुळे काढतात? वस्तूचे समोरील व वरील देखावे काढून झाल्यावर जर तीन देखावे काढावायचे असतील
तर आकृती दाखविल्याप्रमाणे एका सहाय्यक प्रक्षेप पातळीची सहाय्य घ्यावी लागते। म्हणजे आपल्याला दोन देखावे व्यक्ती म्हणजे दोन देखावे कोणते, वरील देखावा आणि समोरील देखावे काढल्यानंतर आपल्याला अजून देखावे काढायचे असतील किंवा अजून आपल्याला त्या वस्तूची माप आपल्याला अपेक्षित असेल तर त्यावेळेस आपल्याला सहाय्यक उभ्या पातळीचा आपल्याला मदत घ्यावी लागेल। सहाय्यक उभी पातळी म्हणजे AVP ऍक्झिलरी व्हर्टिकल प्लेन, ही आपल्याला त्या ठिकाणी ही तयार करायला लागेल आणि त्या तयार केलेल्या तात्पुरत्या उभ्या पातळीवर त्या वस्तूचा बाजूचा देखावा हा या ठिकाणी काढावा लागेल। प्रमुख प्रक्षेप पातळ्यांना काटकोनात आहे। आता ही जी AVP आपण घेतो ती AVP कशी असते म्हणजे तात्पुरती उभी पातळी, ती असते आडव्या पातळीला काटकोनात असते आणि उभ्या पातळीला सुद्धा काटकोनात असते। आकृती दाखवल्या आपण आकृती पाहणार आहोत खाली, नंतर ह्या उभ्या सहाय्यक पातळ्या बाहेरच्या बाजूस फिरून प्रमुख उभ्या प्रक्षेप पातळीच्या पातळीत आणावायच्या व प्रमुख आडवी प्रक्षेप पातळी उभ्या प्रक्षेप पातळीच्या पातळीत आणावायची। या सर्व पातळ्या फिरून घेतल्यानंतर आणि एका पातळीत आणल्यानंतर देखाव्याची रचना आपल्याला खालील प्रमाणे दिसेल। या ठिकाणी पहा, ही XY रेषा आहे। आपण पाहिलं XY रेषेच्या वरच्या बाजूला आडवी पातळी असते म्हणजे हॉरिझॉन्टल प्लेन असते आणि XY रेषेच्या खालच्या बाजूला व्हर्टिकल प्लेन म्हणजे उभी पातळी असते। आता या ठिकाणी बघा, हा वरील देखावा आहे, हा समोरील देखावा आहे। आता या ठिकाणी लेफ्ट हँड साइड यू हा समोरील देखाव्याच्या डाव्या बाजूलाचे, राईट हँड साइड यू हा समोरील देखाव्याच्या उजव्या बाजूलाचे। तर ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बारकाईनं लक्षात घेणं गरजेचं आहे।